हरिओम, मी डॉक्टर सौ पूजा प्रसाद सावंत, सावंतवाडी उपासना केंद्र. मी बापू परिवारामध्ये जवळजवळ 10 वर्षापासून आहे. माझ्या मुलाच्या ॲडमिशनच्या बाबतीचा एक अनुभव आहे. माझा मुलगा, प्रथम मी माझ्या मुलाच्या बाबतीत सांगते, तो लहानपणीपासूनच नेमबाजीमध्ये होता, शूटर होता, आणि अजूनही तो शूटिंग करतोच आहे. आता त्याने 10वीला असताना वगैरे खूपच चांगलं नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली आहे ऑलरेडी शूटिंग नेमबाजीमध्ये नॅशनल लेवलला. आणि माझी इच्छा होती की त्याने पुढेही ते कंटिन्यू करावं, सगळं व्यवस्थित करावं. पण ऑलरेडी त्याचं सायन्स वगैरे, म्हणजे तो हुशारही शाळेत वगैरे खूप चांगले मार्काने पास झाल्यामुळे 92-93% 10वीला पास झाला तो. आणि त्याची इच्छा होती की आपण नेमबाजी पुढे चालू ठेवत पुढे हे करावं. सिव्हिल इंजिनिअरिंग त्याला करायचं होतं, पुढेचं जे वेगळे प्लॅन्स होते म्हणून. मग त्याने तिथे ॲडमिशन घेतलं आणि कॉलेज चालू केलं. कॉलेज झालं, फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर करताना पहिल्या वर्षी आम्हाला थोडंफार वाटलं, लक्षात आलं की कॉलेज नवीन चालू, बरेच वर्ष झाले त्या कॉलेजला, पण स्टाफ वगैरे काही चांगलं नाही आहे, शिक्षण नाही होत आहे, म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे व्यवस्थित नाही आहे असं आम्हाला जाणवलं ते. आणि दुसऱ्या वर्षाला तर आम्हाला बऱ्याच वेळेला असं इंटरव्ह्यू सांगण्यात आलं की तुम्ही लेक्चरला नाही आलात तरी चालेल, तुम्ही घरीच अभ्यास करा. मग हा मुलगा आमचा घरीच येऊन अभ्यास करायचा. नेटवर्कनं काही लेक्चर्स काही होत नाही, प्रॅक्टिकल्स होत नाही, इंजिनिअरिंगच्या बाबतीत ते फार महत्त्वाचं असतं. मग तेही होत नव्हतं त्याचं. मग आम्हाला ते टेन्शन आलं, म्हणजे इंजिनिअरिंग हे होत इथे काय शिकवतच नाही आहेत, आणि ह्या कॉलेजमध्ये लास्टपर्यंत हा कसा करणार अभ्यास आहे, ह्याला काहीच एक्सपिरियन्स मिळणार नाही, आणि प्रॅक्टिकल नॉलेज तर फार महत्त्वाचं आहे इंजिनिअरिंगमध्ये. मग ह्याचं आपण पूर्ण करिअरचं नुकसान केलं की काय, कारण आज स्पोर्ट्समध्ये जरी असलं तरी शिक्षण हे महत्त्वाचं आहेच ना शेवटी. म्हणून आम्ही त्यावेळेला मी बापूंना म्हटलं, बापू आता ह्यातनं मला काहीतरी उपाय काढा, कारण आज सेकंड इयरला ऑलरेडी झालं, थर्ड इयरला ॲडमिशन कुठे देणार कोण, आता ट्रान्सफर घ्यायची म्हटलं तर मुंबईला वगैरे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे त्याची, तर थर्ड इयरला कशी ट्रान्सफर मिळणार. मग मला खूप टेन्शन यायचं, रात्र मी बापूंची उठून मी उपासना करायचे, बापूंना सांगायचे. मला खूप वाईट वाटायचं, आता म्हणजे आपण एवढी मोठी स्वप्न मुलाची, आपण योग्य निर्णय झाला नाही आपला की काय, आपण योग्य निर्णय न घेतल्यामुळे आपल्या मुलाचं नुकसान व्हायला लागले, आता पुढे आता काय. मग मी खूप बापूंना म्हटलं, बापू तुम्ही काही करा, पण ह्याचं व्यवस्थित करा, आणि थर्ड इयरला कुठेही झालं तर चांगल्या कॉलेजला ह्याला ॲडमिशन, आम्ही ट्रान्सफर घेतो तर सगळं व्यवस्थित होते, कुठेही अडकट येऊ नये. कारण आम्हाला डाऊट होता की हे कॉलेज त्याला सोडेल की नाही. दुसरी गोष्ट मेन म्हणजे जिथे थर्ड इयरला घेणार तर थर्ड इयरला घेत नाही, सेकंड इयरला डिप्लोमाची मुलं डिग्रीला घेतात, त्यावेळेला ॲडमिशन शक्य होतं. मग आता काही, आता थर्ड इयरला कसं घेणार कोण कुठलं कॉलेज, असं मला खूप होतं टेन्शन, आणि मग खूप मला वाईट वाटायचं. आणि मग मी बापूंना सांगितलं, बापू तुम्ही काहीही करा, पण सगळं व्यवस्थित करा. आणि मला बापूंवर पूर्ण विश्वास होता त्यावेळेला, की खूप म्हणजे खचल्यासारखं झालेलं, पण तरी पण मला खूप सदृढ विश्वास होता की बापू काही ना काहीतरी करणारच ह्याच्यातनं. बापू म्हणजे त्यांच्या चरणाशी हा मी प्रश्न ठेवलेला, म्हटलं बापू तुम्हीच हा सॉल्व्ह करा. नंतर एकदा सेकंड इयरची परीक्षा झाली, आम्ही नंतर मग सेकंड इयर झाल्यानंतर आम्ही काही कॉलेजेस ठरवले मुंबईतले, आणि असेच कॉलेजेस ठरवले जिथे त्याचे रेंज आहे जवळ. मेन म्हणजे त्याला नॅशनल चॅम्पियनशिप असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर रेंज आहे शिवाजी पार्कला, जी गव्हर्नमेंट रेंज आहे, आणि ती त्याला लाईव्ह मेंबरशिप त्याला ऑलरेडी मिळालेलीच होती, म्हणजे तो कधीही तिथे जाऊन प्रॅक्टिस करू शकतो त्या रेंजवर, फ्री कोच वगैरे सगळं होतं त्याला. मग तेही त्याला करायचं होतं तिथे. मग आम्ही म्हटलं काय, तिकडनं तुला जर करायचं आहे 2 दिवस तू जाऊन वगैरे, तर तुला मुंबईमध्ये कॉलेजला ॅडमिशन मिळालं पाहिजे. पण आता मिळणार कसं, मग आम्ही 2-3 कॉलेजेस आमच्या दृष्टिकोनात ठेवले आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला. मग आम्ही जे कॉलेज ठरवलेलं ती काय, नंतर मी एक कॉलेज आमच्या एक शेवटचं कॉलेज उरलेलं, तर मग म्हटलं आता काय करायचं. बापूंना मी खूप प्रार्थना केली, बापूंचं पुस्तक हातात नेहमी माझ्या माळ हातामध्ये, म्हणजे नेहमी नामस्मरण करतच मी जायचे. आणि गेल्यानंतर मग आता म्हटलं बापू हे शेवटचं कॉलेज इथे, म्हटलं रेंज पण जवळ आहे, सगळं जवळ आहे, आणि म्हटलं हे ह्याचे चान्सेस तुम्ही मिटवू नका. तर गेलो तर ठाण्याचं ए पी एस आय टी कॉलेज, तर ते चांगलं कॉलेज आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचं स्टाफ वगैरे चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. मग आम्ही म्हटलं आता तिकडे आपण लास्टली ट्राय करूया, तर तिकडे आम्ही गेलो. तिकडे गेल्यानंतर बापूंना म्हटलं बघा हा आता तुम्ही, मी प्रिन्सिपलांना डीनला भेटायला जायचं होतं. मग आम्ही हॉल तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. नंतर मग त्यांनी आम्हाला विचारलं काय प्रॉब्लेम आहे, सगळं ऐकून घेतलं त्यांनी आमचे प्रॉब्लेम्स वगैरे. आणि नंतर मग मला आम्ही सगळं सांगितल्यानंतर मग नंतर म्हणाले काही प्रॉब्लेम नाही, म्हणाले तुम्ही मुलगा स्पोर्ट्समध्ये आहे ना, त्यांच्या एक्स्ट्रा सगळे सर्टिफिकेट्स वगैरे नॅशनल लेवलचं त्यांनी जे मिळवलेलं चॅम्पियनशिपचं का सर्टिफिकेट सगळं त्यांनी बघितलं. म्हणाले वा छान, म्हणाले आमचं कॉलेज आहे त्याला गरजच होती, म्हणाले आपण स्पोर्ट्सच्या कोट्यातनं तुम्हाला ॲडमिशन देऊया. तोपर्यंत आमच्या कधीच डोक्यात नव्हतं की स्पोर्ट्सच्या कोट्यातनं होऊ शकतं किंवा काय. त्यांनी सुचवलं आम्हाला की तुम्ही स्पोर्ट्सच्या कोट्यातनं इथे आमच्या कॉलेजमध्ये या. त्यांनी सांगितलं की मी सगळी हवी ती मदत करतो,
आणि मुलाला त्या सांगितलं की ऑलरेडी आता तुम्ही जॉईन व्हा लगेच, कारण ऑलरेडी कॉलेज चालू झालेलं आहे आणि लेक्चर्स पण ऑलरेडी चालू झालेले आहेत. मग लगेच आम्ही एक दोन दिवसात त्यानंतर त्यांनी स्वतः चहा मागून वगैरे आमचं सगळं म्हणजे अगदी व्यवस्थित, म्हणजे आम्हाला असं जरासुद्धा ऑकवर्ड फील होऊ शकतं होऊन दिलं नाही त्यांनी प्रिन्सिपलांनी. अगदी अगदी आनंदाने त्यांनी ॲडमिशन दिलं आणि त्याचं ॲडमिशन तिथे चांगल्या कॉलेजला झालं. एकदम बेस्ट कॉलेज होतं ते, म्हणजे माझ्या लेखी तरी म्हणजे जे एन्व्हायरमेंट मिळायला हवं ज्या मुलाला जे वाटत होतं ना मुंबईच्या कॉलेजेसचं सगळीकडे एन्व्हायरमेंट बघितलेलं मी, तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने ते चांगले कॉलेज होतं आणि खूपच सुंदर. आणि मला असं वाटत होतं की त्या मुलगा आता माझा राहिलेला नाही जास्त कुठे बाहेर वगैरे ॲक्च्युली, पण मग आता मुलं कशी मिळतील, रूम पार्टनर्स कसे मिळतील, तर आम्ही रूम्स बघत होतो त्यावेळेला. प्रिन्सिपलांनीच ती पण सोय केली, म्हणाले ठीक आहे ओके. आपण एक ज्युनियर सर होते लायब्ररियन, तर त्यांना सांगितलं की रिक्वेस्ट केलं की तुम्ही त्यांना मदत करा, रूम्स वगैरे सगळ्या प्रकारे मदत करा. मला स्वतःच जरासं थोडंसं वाईट वाटत होतं की मुलाला सोडायचं आणि हा एकटा कसा राहणार, रूम पार्टनर्स येईपर्यंत काय हा कसा एकटा राहणार वगैरे. मग मला असं खूप वाटत होतं की असं सोशल असं लाईफ असणारं किंवा असं चांगलं असणारं अशी रूम वगैरे मिळावी. तर त्यांनी शेवटी म्हणून सगळे रूम दाखवल्यानंतर मग एक असं हे एक हे दाखवलं जागा की जिथे दत्त मंदिर होतं आणि तिकडे भजन वगैरे दिवस रात्र चालतात असं दत्त मंदिर एका एक चांगलं म्हणजे सोसायटीमध्ये. आणि एकदम छान अशी म्हणजे एकदम चांगली सोसायटी दाखवली जिथे एकदम छान खेळकर वातावरण, जे वातावरण मला खूप आवडलं आणि त्याची तिथे सोय करून दिली रूमची वगैरे. बरं म्हटलं आता रूम पार्टनर्स कुठनं येणार कसे येणार हेचं टेन्शन होतं, कारण मुलं आता हल्ली खूप प्रकारची असतात, चांगलं रूम पार्टनर मिळायला पाहिजे. मग नंतर बघितलं तर एक ॲडमिशन लगेच झालं आणि तो मुलगा कोल्हापूरचा आला त्याच्यावर तिकडे ॲडमिशन घेऊन. आणि सेकंड इयरला आलेला डिप्लोमाचा तो मुलगा डिग्रीला ॲडमिशन घेऊन. पण तो बापू भक्त आहे त्याची आई, म्हणजे त्याची आई आली भेटायला वगैरे तर ते बापू भक्त, तिने येऊन मुलगा बापूंचा फोटो लावला, मी ऑलरेडी लावलेलाच होता, तर ती खूप खुश झाली माझी, वा आपली दोघांची आपण ती बापू भक्तच निघाली, म्हणजे वा बरं झालं म्हटलं बापू भक्त इथेही भेटले सगळे. आणि तिसरे रूम पार्टनर वगैरे सगळे चांगले मिळाले आणि एकदम छान प्रकारे त्याचं सेटलमेंट होऊन अगदी व्यवस्थितरित्या त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंग पार पडून त्याचं प्रॅक्टिसही तिथेच व्यवस्थित त्याला जाता येतात, जवळच रेंज होती, त्याचा प्रॅक्टिसही त्याला पूर्ण करून आता तो ऑलरेडी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण करून तो पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षणासाठी आता अपेअर होतो. आणि व्यवस्थित सगळं हे करून सगळं बापूंच्याच कृपेने झालं, कारण वेळोवेळी मला अनुभवत होतं, मला माझ्या मनाला वाटत होतं की हे सगळे बापूच करत, कारण अगदी अनपेक्षितरित्या सगळं पूर्ण होत होतं. अनपेक्षितरित्या जिथे काहीच अपेक्षा नव्हती तिथे सगळं अपेक्षा पूर्णप्रमाणे व्यवस्थित होत गेलं आणि हे बापूंशिवाय कुणीही करू शकत नाही हे मला पूर्ण कॉन्फिडेंटली माहिती आहे की माझा डॅडच मला मदत करत होता. हरिओम श्रीराम अंबद्या.